मित्रांनो, बिअर बॉटल्स या हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात? यामागचं काही लॉजिक तुम्हाला माहीत आहे का? नाही तर मग ही गोष्ट वाचल्यानंतर तुमच्या ती लक्षात येईल. तर मग चला यामागचं लॉजिक आपण समजून घेऊ. बिअर म्हणजे मद्याचा एक प्रकार, आणि हे काही तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. वयात आलेल्या प्रत्येक पोराला बिअर म्हणजे काय हे त्याच्या सवंगड्यांच्या मार्गदर्शनावरून वेळेआधीच कळलेलं असतं. बिअरचा अतिनाद हा वाईटच, तरीही बऱ्याच जणांचा बिअर पिण्याने काही होत नाही असा गैरसमज अजूनही टिकून आहे. बिअर पाश्चात्य देशांमध्ये अगदी सॉफ्ट ड्रिंकसारखी घेतली जाते. जसे आपण चहा पितो तशी यांच्याकडे बिअर म्हणा ना. दुसरी गोष्ट, दारूपेक्षा बिअर स्वस्त, त्यामुळे तरुणाईला ती आपल्या विळख्या तोडून घेण्यास अगदी यशस्वी झालेली आहे. तरुणच नाही तर तरुणी देखील आता सर्रास बिअरची मनसोक्त मजा लुटायला मागेपुढे पाहत नाहीत. कोणत्याही समारंभाची पार्टी असो त्यात बिअर असायलाच हवी असा जणू नियमच आहे. असो तर मित्र हो, तुम्हीही बऱ्याच जणांच्या बिअरच्या नशेमध्ये धुंद होताना पाहिलेलं असेल, पण तुमचं अजून एका गोष्टीने लक्ष वेधलेलं आहे का? तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सामान्यतः बिअरच्या बॉटल्सचा रंग हा हिरवा किंवा तपकिरी असतो. या बॉटल वापरून झाल्यावर अनेक जण त्या घरी जपून ठेवतात आणि त्याचा डेकोरेशनसाठी वापर करतात. आपण नेहमीच बघतो की या बाटल्यांचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की यामागे नक्की कारण काय असेल? तर चला जाणून घेऊया यामागचं नक्की कारण काय. बिअर जास्त काळ फ्रेश राहावी म्हणून काचेच्या बॉटल्सचा वापर करण्याची सुरुवात ही 17व्या शतकापासूनच झालेली होती. त्यामध्ये एक तोटा असा होता की काचेची बॉटल जास्त वेळ उन्हात ठेवल्याने सूर्यप्रकाशाच्या परिणामामुळे आतील बिअरला घाण वास यायचा आणि त्याची टेस्ट देखील बिघडायची. यातून शोध लागला तपकिरी रंगाच्या बिअर बॉटल्सचा. तपकिरी रंगाच्या बॉटलमुळे सूर्यप्रकाशाचा आतील बिअरवर काही परिणाम होत नव्हता. तपकिरी रंगाच्या वापरामुळे बिअरची टेस्ट अजिबात बिघडत नाही, तसेच ती खराबही होत नाही आणि दीर्घकाळ उत्तमरित्या टिकून राहते असं निदर्शनास आलं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र तपकिरी रंगाच्या बिअर बॉटलची तूट भासू लागली. त्यामुळे मोठ्या मोठ्या बिअर ब्रँडच्या प्रोडक्शनवर परिणाम होऊ लागला. तेव्हा तपकिरी रंगाला पर्याय म्हणून बड्या बड्या ब्रँड्सनी हिरव्या रंगाच्या बॉटल वापरण्यास सुरुवात केली. पण या हिरव्या रंगाच्या बॉटल्स तपकिरी रंगावेळ्या उपयोगी नव्हत्या. या बॉटल्सवर सूर्यकिरणांचा परिणाम होत होता, त्यामुळे बिअर लवकर खराब होण्याची भीती होती. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि किरणांपासून बिअरचा खराब होऊ नये म्हणून त्यावर एक कोटिंग चढवण्यात आलं. तपकिरी रंगाच्या बॉटल्स या पारदर्शक असत. बिअरची बॉटल जेवढी पारदर्शक तेवढी स्वस्त समजली जाईल. त्यामुळे तपकिरी रंगाच्या बॉटलमधील बिअर रेग्युलर बिअर म्हणून ओळखली जाऊ लागली. याच गोष्टीचा फायदा उचलत बड्या बिअर कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या बॉटलमधील बिअर ब्रँडेड आहे असं मार्केटिंग करण्यास सुरुवात केली, आणि त्याचा ग्राहकांच्या मनावर म्हणावा तसा परिणामसुद्धा झाला. पुढे पुढे तपकिरी रंगाच्या बॉटलमधील बिअर रेग्युलर बिअर म्हणून ओळखली जाऊ लागली, तर हिरव्या रंगाच्या बॉटलमधील बिअर ब्रँडेड बिअर म्हणून ओळखली जाऊ लागली. हिरव्या रंगाच्या बिअर बॉटल एक स्टेटस सिम्बॉल झाल्यानं बहुतेक बिअर कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बॉटलमध्ये बिअर विकण्यास सुरुवात केली. सध्या मात्र कोणत्याही रंगाच्या बॉटलमध्ये बिअर विकली जाऊ शकते, कारण सर्वच काचेवर UV प्रोटेक्शन कवच चढवता येऊ शकतं. तरी हेनकेन आणि टर्बोकसारखे काही मोठे ब्रँड्स आजही हिरव्या रंगाच्या बॉटल्समध्येच बिअर विकतात. कारण एकच, या स्पर्धात्मक युगात आपला ब्रँड टिकवून ठेवणं. बिअरचे जसे काही शारीरिक तोटे आहेत तसे काही फायदेसुद्धा आहेत. तर चला ते फायदे आपण पाहूयात. बिअरमध्ये कोलेस्टेरॉल नसते, पण त्याबरोबरच ती शरीरातील कोलेस्टेरॉलसाठी सुद्धा लाभदायक असते. नियंत्रित मात्रेत बिअर पिल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहतं. ठराविक प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांसाठी बिअर हा योग्य पर्याय असतो, कारण त्यात अल्कोहोल ठराविक प्रमाणात असतं. शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नियंत्रणात किंवा ठराविक प्रमाणात बिअर सेवन केल्याने तुम्हाला मित्रांबरोबर याचा आनंद घेता येऊ शकतो, म्हणजेच तुम्ही रिलॅक्स करण्यासाठी त्याचं सेवन करू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती तुम्हाला? जर चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. धन्यवाद.